लष्करातील अग्निवीर तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात। मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे 31 आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अग्निवीरांना प्रमाणित करण्यात आले। मराठा लाईफ इन्फंट्रीचे कमांडर जयदीप मुखर्जी यांनी दीक्षांत पथसंशोधनाची खुल्या गाडीतून पाहणी केली। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी बँड व पथकाच्या तालावर शिस्तबद्ध व दिमागदार व उत्साही वातावरणात संचलन करत बेळगावमधील मराठा लाईफ इन्फंट्री येथे अग्निवीर तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला। मंगळवारी सकाळी रम्माशा वातावरणात अग्निवीर प्रशिक्षणार्थिनीने दिमागदार संचलन करत सर्वांची वाहवा मिळवली। बेळगावमधील मराठा लाईफ इन्फंट्री प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 560 छात्रांनी देशसेवेची शपथ घेत देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे वचन घेतले। यानंतर कमांडर जयदीप मुखर्जी यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उत्कृष्ट अग्निवीर जवानांनी प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत अग्निवीरांचा ब्रिगेडियर यांनी सुच्चास्य मेमोरियल मेडल जयराम होनराव, मेजर SS बराड मेडल पुरुषोत्तम देशमुख, नायक यशवंत घाडगे व्हिक्टोरिया क्रॉस मेडल रोहित दोनावडे, कर्नल NK नायर मेडल और नायक सुभेदार नामदेव जाधव व्हिक्टोरिया क्रॉस मेडल शुभम भोसले, सुभेदार ऑनरेरी कप्तान केशवराव तलेकर मेडल मुकेश चमार अशा अग्निवीरांना सन्मानित करण्यात आले। अग्निवीरांच्या परेड संदर्भात ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी कमांडर मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांनी पुनरावलोकन केले। त्यांनी अग्निवीरांचे निर्भय योगदान आणि अत्यंत उच्च दर्जाच्या कवायतीबद्दल त्यांचे कौतुक केले। या परेडचे नेतृत्व अग्निवीर मुकेश चमार यांनी केले तर मेजर अभिषेक कश्यप हे परेड नेतृत्व करत होते। यावेळी पंडित सुभेदार कृष्ण पाठक यांनी अग्निवीरांना राष्ट्रध्वजासमोर शपथ दिली, त्यामुळे हा सोहळा आणखीच प्रभावी झाला। नव्याने प्रमाणित अग्निवीरांना संबोधित करताना पुनरावलोकन अधिकाऱ्याने त्यांना समृद्ध वारसा आणि भारतीय सैन्यातील सर्वात जुनी पायदळ रेजिमेंट म्हणून मराठी लाईफ इन्फंट्रीच्या वैभवाची आठवण करून दिली। सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला। त्यांनी रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर आत्मविश्वास व्यक्त केला आणि तरुण सैनिकांना त्यांच्या भविष्यातील सर्वोत्तम सेवेसाठी शुभेच्छा दिल्या। परेड दरम्यान प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रासाठी आपले अंतिम बलिदान देणाऱ्या रेजिमेंटच्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करून शरकत वॉर मेमोरियल येथे मार्मिक पुष्पहार अर्पण समारंभाने प्रमाणित परेडचा समारोप। Gracias.
माता-पिता पर दिया जा इथं रेजिमेंटल सेंटरमध्ये बॅच नंबर 3/23 अग्निवीर हे आज कसम घेतले. यांची 6 महिन्याचं ट्रेनिंग संपलं आज आणि ट्रेनिंग संपल्यानंतर हे आपले पलटणत जाणार. हे आमच्यासाठी गर्वचा एक दिवस आहे, कारण 6 महिने हे अग्निवीर इथं परिश्रम केलं आणि एक उच्च स्टँडर्डचं ट्रेनिंग त्यांना आम्ही देऊ शकलो. याच्यासाठी मी रेजिमेंटल सेंटर तमाम अधिकारी, जेसू साहेबान, इन्स्ट्रक्टर यांचा मी आभार प्रकट करतो. आणि हे अग्निवरांचा बी मला लई गर्व आहे यांच्यावर. एवढं यांना वेळ जास्त भेटलं नाही, नुसतं 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं यांचं, आणि हे 6 महिन्यात हे ते करून दाखवले जे एक रिक्रूट तो करत होता 8 ते 10 महिना घेत होता. हे नुसतं 6 महिन्यात हे ट्रेनिंग करून दाखवले. तर आजचा दिवस आमच्यासाठी एक गर्वचा दिवस आहे. अग्निवीरांचे आई वडील नाते संबंधी तेबी आले आहेत आणि आम्ही सगळं एकत्र मिळून आजचा दिवसचं पालन करतोय. आणि थँक्यू, धन्यवाद आपण आले. मीडिया के सभी दोस्तों को बहुत बहुत शुक्रिया था, आप सब आए और हमारे इस प्रोग्राम में हमारे साथ शामिल हुए. थँक्यू, जय हिंद.